कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नंदुरबार जिल्हा प्रशासनाने लावलेल्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाकडून त्यांना आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे. 15 तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे. प्रशासनाचे प्रयत्न हे त्यांच्या स्तरावर योग्य आहेत, परंतु एक गोष्ट या ठिकाणी सांगितली गेली पाहिजे की लॉकडाऊन तुम्ही जाहीर करतायत, 15 दिवसाचं सलग जाहीर करतायत. या 15 दिवसामध्ये सर्वसामान्य व्यापारी, सर्वसामान्य मजूर, शेतकरी, हॉट लॉरीवाला, पानटपरीवाला, रिक्षावाला, चहा विक्रेता, फेरीवाला, केळी विक्रेता, छोटे छोटे नाश्त्याचे दुकान घेऊन, टपऱ्या या ठिकाणी, लॉऱ्या घेऊन जे लोक या ठिकाणी आपली उपजीविका करतायत, त्यांच्यासाठी आपण काय करणार आहात, त्यांना कुठल्या स्वरूपाची मदत करणार आहात, आमच्या नाभिक समाज बांधवांना तुम्ही काय सहकार्य करणार आहात, छोटे छोटे कापड व्यावसायिकांना तुम्ही कुठल्या प्रकारचं या ठिकाणी अनुदान देणार आहात, भाजीपाला विक्रेत्यांना, दूध विक्रेत्यांना तुम्ही कुठलं सहकार्य करणार आहात, हे देखील या ठिकाणी प्रशासनानं जाहीर करणं अत्यंत आवश्यक आहे.